नमस्कार, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आता सध्या लॉकडाऊन सिच्युएशन चालू आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या सीमासुद्धा आता सील केलेल्या आहे, बंद केलेल्या आहे. आपल्याला काही अर्जंट कामासाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जर जायचं असेल किंवा दुसरीकडे जर जायचं असेल किंवा परराज्यात जायचं असेल तर यासाठी ई पास घेणं गरजेचे आहे, जी महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं दिल्या जाते. तर ही इंटर डिस्ट्रिक्ट ट्रॅव्हल किंवा इंटरस्टेट ट्रॅव्हलसाठी अत्यंत गरजेची आहे. तर या संदर्भात आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा एक डिटेल न्यूज आलेली आहे. तर ही जी पास आहे ही कुणाला मिळू शकते, की यामध्ये जे अत्यावश्यक गोष्ट जी आहे, जसे की अंत्यविधी, वैद्यकीय काही रिझन असेल, कुणाला कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं असेल किंवा लग्न समारंभ यासारख्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असेल यासाठी ही ई पास दिल्या जाते. तर ई पास काढण्यासाठी तर यासाठी जो ॲप्लिकंट असणारे, अर्जदार असणारे, त्याचं फिटनेस सर्टिफिकेट असं लागणार आहे, जे आजारी नसल्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं आधार कार्डची प्रत लागणार आहे. आणि वेबसाईट जी आहे ती ही इथे वेबसाईट आहे, याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, यात ई पास सिस्टीम थ्रू मागच्या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 10 ऑगस्ट 2020 या दरम्यान जवळजवळ 1,40,000 आसपास ई पास लोकांनी घेतल्या होत्या आणि तात्काळ याच्या थ्रू ही पास ही मिळणार आहे. तर ही जी पास आहे ही आपले कमिशनर, जे झोनल कमिशनर, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्याकडनं मिळणार आहे. त्यानंतर इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप यासाठी ॲप्लिकेशन करू शकतो आणि पूर्ण डिटेल आपल्याला इथेही सबमिट करायची आहे. यामध्ये काही डॉक्युमेंट्स आपल्याला जे अपलोड करायचे आहे, अपलोड केल्यानंतर आपल्याला एक टोकन नंबर, टोकन आय डी मिळतो आणि तो टोकन आय डी मिळाल्यानंतर काही वेळाने आपण त्याचा स्टेटस चेक करू शकतो. आणि या वेबसाईटवरती इथे डाउनलोड पास यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथनं ते पास डाउनलोड करता येते. इथे टोकन टाकावं लागेल, सबमिट केल्यानंतर आपल्याला ती पास इथनं आपण डाउनलोड करू शकतो. तर यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं जर असेल तर अप्लाय फॉर न्यू पास यावरती इथे खाली अप्लाय फॉर पास यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का, महाराष्ट्राबाहेर जायचं आहे का, हो किंवा नाही. जर आपण महाराष्ट्रातच जाणार असाल तर इथे नाही करा, हो असेल तर आपल्याला परत एक क्वेश्चन इथे विचारला जाईल की आपल्यासोबत सहप्रवाशाची संख्या निवडा. तर ही किती संख्या आहे, 0 ते 4 आणि 5 पेक्षा जास्त, हे आपल्याला सिलेक्ट करायचं आणि सबमिट करायचं आहे. जर नसेल, तुम्ही जिल्ह्यात त्या जिल्ह्या म्हणजे इंटर डिस्ट्रिक्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर असाल तर इथे नाही करा आणि याला सबमिट करा. हे सबमिट केल्यानंतर इथे जिल्हा पोलीस आयुक्तालय सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्याचं पोलीस आयुक्तालय आपल्याला सिलेक्ट करायचं असेल करायचं आहे. यामध्ये जर तुम्ही सिटीमध्ये असाल तर जसं की इथं फॉर एक्झाम्पल औरंगाबाद सिटी, औरंगाबाद रुरल, हे दोन ऑप्शन इथे असतात. तर तुम्ही त्यानुसार इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपलं नाव इथे पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर कुठल्या तारखेपासून तुम्हाला इथे जायचं आहे ती तारीख इथे सिलेक्ट करायची आणि कुठल्या तारखेपर्यंत तुम्ही जाणार आहात, पासून तर पर्यंत आपल्याला इथे आहे. व्हॅलिड मोबाईल ॲड्रेस इथे टाकायचा आहे, टोकन नंबर त्यावरती येऊ शकतो. त्यानंतर प्रवासाचे जे कारण आहे ते इथं तुम्हाला मेन्शन करायचे आहे, की कुठलं एसेन्शियल सर्व्हिस आहे, पब्लिक सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय लोकल अथॉरिटी, डेथ ऑफ फर्स्ट रिलेटिव्ह, एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी, मॅरेज अँड अदर, तुम्हाला इथेही मेन्शन करायचं आहे. आणि प्रवासाचं कारण इथे आपल्याला एक थोडक्यामध्ये लिहायचं आहे की आपल्याला कुठल्या कारणाने तिथे जायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे वाहनाचा प्रकार वापरणार आहात ते कुठला आहे, ट्रेन आहे, पब्लिक बस आहे, प्रायव्हेट बस आहे किंवा प्रायव्हेट 4 व्हीलर, ही सगळी डिटेल यापैकी जी असेल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे वाहनाचा क्रमांक टाकायचा आहे, जसा इथे मेन्शन केलेला आहे एक्झाम्पलमध्ये त्या पद्धतीने इथे वाहनाचा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो कुणी ॲप्लिकेशन करतोय त्याचा सध्याचा पत्ता टाकायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे, त्यानंतर प्रवासाचा प्रारंभ ठिकाण जो आहे तो टाकायचा आहे. जसं की आपण वरती आपण सिलेक्ट केलंय औरंगाबाद सिटी तर ते इथे आलेलं आहे. इथे प्रवासाचे अंतिम ठिकाण कुठले आहे ते सिलेक्ट करायचं आहे, की औरंगाबादवरनं तुम्हाला बीडला जायचं आहे किंवा बुलढाणा जायचं आहे तर तुम्ही ते इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे सहप्रवासी, तुमच्यासोबत असणाऱ्या प्रवासाची इथे संख्या टाकायची आहे. त्यानंतर प्रवासाच्या अंतिम ठिकाणाचा पत्ता, तुम्ही कुठे जात आहे त्याचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे. आणि आपण याच्या कंटेंट झोनमध्ये आहात का,
जर असेल तर आपल्याला इथे एस द्यायचा आहे किंवा नाही, या दोन गोष्टी इथे. कंटेनमेंट झोन जो आहे जिथे कोविडचा झोन डिक्लेअर केलेला असतो तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपण परतीचा जो प्रवास आहे याच मार्गाने या रूटनी करणार आहोत का, जर असेल तर आपल्याला इथे येस द्यायचं आहे. आणि त्यासोबत परतणाऱ्या प्रवासी तुमचे किती आहे, इथे जर चार असेल आणि या नाही येताना तुम्ही दोघच दोन असणार तर इथे दोन टाकायचं आहे. आणि परतीची तारीख इथे टाकायची आहे. हे टाकल्यानंतर शेवटी आता नेक्स्ट सेक्शन जो आहे तो तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी इथे फोटो तुम्हाला अटॅच करायचा आहे. त्यानंतर इथे अटॅच हे जे आहे एसेन्शियल सर्व्हिस लेटर, व्हॅलिड ऑर्गनायझेशन डॉक्युमेंट, मेडिकल रिपोर्ट, कंपनी आयडी एक्सेट्रा तुम्ही इथनं अपलोड करू शकता. म्हणजे जे नेसेसरी डॉक्युमेंट असेल तुम्ही ते एकाच फाईलमध्ये टाका आणि ते टाकून तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इथे जे आहे की अटॅच निगेटिव्ह RT-PCR टेस्ट, रॅपिड अँटीजेन टेस्ट, ही गरजेची आहे आणि ही इथनं अपलोड करायची आहे. आणि तिची साईज जी आहे ती 1 MB आत आहे. तुमच्या फाईलची साईज जर मोठी होत असेल त्या फाईलला कंप्रेस करावे लागेल, त्याची साईज कमी करावी लागेल. तुम्ही तत्काळ इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ही साईज कमी करण्यासाठी तुमची जी काही फाईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या सिस्टीममध्ये असेल ती इथे तुम्हाला टाकायची आहे. इथनं ती सिलेक्ट करायची, लगेच तो कंप्रेस करून देईल आणि कंप्रेस झाल्यानंतर ती फाईल तुम्ही इथनं अपलोड करायची आहे. फोटो जर तुमच्याकडे नसेल तर एनेबल वेबकॅम यावरती क्लिक करा. आणि यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉपला जर कॅमेरा असेल तर तो फोटो इथनं घेता येईल. टेक पिक्चर, टेक स्नॅपशूटवरती क्लिक केल्यानंतर पिक्चर तुमचं इथे येऊन जाईल. त्यानंतर हे सर्व अपलोड केल्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक टोकन नंबर मिळेल, त्या टोकन नंबर वरती आपण नंतर स्टेटस चेक करू. त्यानंतर काही वेळानंतर तुम्ही त्याचं स्टेटस चेक केल्यानंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. या पासवरती आपली डिटेल असेल, व्हेकल नंबर असेल, त्यानंतर व्हॅलिडिटी असेल आणि त्याचे त्यावरती एक QR कोड पण असेल. तुम्ही याची सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी तुमच्यासोबत ठेवू शकता, जी की रस्त्याने तुम्हाला पोलिसांना दाखवता येईल. तर मित्रांनो, या पद्धतीने कोविड ई पास आपल्याला घेता येते. आपण अत्यावश्यक सुविधासाठी, म्हणजे अत्यावश्यक जर असेल त्याच्यासाठीच याचा वापर करा. विनाकारण ही पास घेऊन कुठेही फिरण्यात सध्या तरी परिस्थिती नाही आहे. गरजेच्या वेळेसच हे याचा वापर करावा. तर बऱ्याच लोकांना ही सिस्टीम माहिती नाही, पोलीस स्टेशनमध्ये चक्कर मारायची गरज नाही. तरी हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या इतर सहकाऱ्या किंवा नातेवाईकांपर्यंत शेअर करा. केव्हा याची गरज पडू शकते त्यामुळे हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.